अखेर 1.5 वर्षांच्या कालावधीनंतर राज्य शासनानं दिलेल्या निर्णयाप्रमाणे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातली सर्व मंदिरं उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर बदलापूर शहरातली मंदिरं उद्यापासून उघडणार आहेत। कोरोना नियमांचं पालन करून मंदिर उघडण्यास मंदिर प्रशासन सज्ज आहे, तर 1.5 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मंदिर उघडणार असल्यानं भाविकांमध्येही उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिर हे इतिहासात पहिल्यांदाच कोरोनामुळे तब्बल 1.5 वर्ष भाविकांसाठी बंद होतं, त्यामुळे श्रावण महिना असो किंवा महाशिवरात्र भाविकांना भोलेनाथाचं दर्शन घेता आलं नाही। यामुळे भाविकांमध्ये नाराजीचं वातावरण होतं, तर दुसरीकडे मंदिराबाहेरील फूल विक्रेत्यांचा व्यवसाय देखील गेल्या 1.5 वर्षापासून ठप्प होता। मात्र घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून मंदिराबरोबरच फुलं विक्रेत्यांचा व्यवसाय देखील पुन्हा सुरू होणार आहे। अंबरनाथचं प्राचीन शिवमंदिर भाविकांसाठी खुलं होणार असल्यानं भाविकांना भोलेनाथाचं दर्शन घेता येणार आहे। यामुळे मंदिराचे पुजारी आणि भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तसंच शासनाने दिलेल्या कोरोनाबाबतच्या नियमांचं पालन करून शिवमंदिर भाविकांसाठी उघडणार असल्याची माहिती मंदिराचे परंपरागत पुजारी रवी पाटील यांनी दिली आहे। प्राचीन शिवमंदिर पुजारी कोळी समाज जुने अंबरनाथ गाव शासनाचं खूप खूप स्वागत करतो की त्यांनी मंदिर उघडण्यासाठी परवानगी दिलेली आहे। काही सरकारी नियम दिलेले आहेत करोना निमित्त, ते आम्ही सर्व पूर्णपणे पालन करू। जसेच मास्क लावून लोकांनी यावे, सॅनिटायझर आम्ही ठेवणार आहोत, सॅनिटायझर लावून मंदिरात लोकांनी यावे। 65 वर्ष वडील म्हातारींनी वृद्धांनी येऊ नये आणि 10 वर्षाखालील मुलांनाही मंदिरात येण्यासाठी बंदी आहे। घरोघर स्त्रियांना येण्यासाठी बंदी आहे। हे सर्व नियम आम्ही पाळणार आहोत। घटस्थापनेपासून मंदिरं खुली होणार असून भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार आहे। मात्र कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता मंदिरात 65 वर्षावरील वृद्ध नागरिक, लहान मुलं आणि गरोदर महिलांना मंदिरांमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही। मंदिराची वेळ ठरवणं हे ट्रस्टींवर सोपवण्यात आलेलं आहे। त्यांनी कुठल्याही प्रकारे गर्दी होणार नाही या दृष्टीने लोकांचे गट तयार करून किंवा त्यांच्या कॅपॅसिटीप्रमाणे ते त्या मंदिरांमध्ये दर्शनाला अलव करू शकतात। धन्यवाद सर। आपण पाहिलं की मंदिरांच्या जे ट्रस्टी आहेत त्यांची बैठक घेण्यात आलेली आहे आणि त्यानुसार त्यांना नियमावलीचं बद्दल माहिती देखील सांगण्यात आलेली आहे। अशा प्रकारे उद्यापासून आनंदमय वातावरणात मंदिरं उघडणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सासे सह समृद्धी कोल्हे, ABC News अंबरनाथ।